राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे, थेट जाऊया तिकडे. कसलं वातावरण आघाडीच्या विरोधात आहे म्हणूनच त्यांनी माघार घेतली असे. मी मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं असं मला वाटत नाही. तसं असतं तर मग सुभाष देशमुख माड्याची उमेदवारी घ्यायला का कचरत होते? या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. मग जिंकणार कोण आहे तिथे? सुभाष देशमुख उमेदवारी घ्यायला कचरतायत तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्यांच्या पवार साहेबांना त्यात हे दिसत नाही. तिथं महाड्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीच अस्तित्व आहे आणि त्याशिवाय इतरांचं काही फारसं अस्तित्व नाही आहे. त्यामुळं समजा पण कधी राजकारणात 2 अधिक 2 = 4 होत नसतं, त्याचं उत्तर तिसरंच निघत असतं. त्यामुळं स्वाभिमानी आणि राष्ट्रवादी एकत्र झालं असतं तर सुद्धा बंडखोरी झालेलीच असते, कारण शेवटी वेगवेगळ्या ग्रुप असतात, ते ग्रुप एकत्रित येत नसतात. पण किमान भारतीय जनता पक्ष तसं असं मग सुभाष देशमुख मागच्या वेळी तर 10 वर्षापूर्वी जे लढले त्यावेळी त्यांना अतिशय साधारण मतं पडली होती. मागच्या वेळी त्यांना ते मैदानात नव्हतेच आणि त्याच्यानंतर त्यांनी एक लोकसभा लढवली होती त्यावेळी त्यांना अतिशय मामूली मतं पडलेली होती आणि आता सुद्धा फारसं त्यांचं तिथं काही नाही आहे म्हणून ते स्वतः उमेदवारी घेण्यासाठी उत्सुक नव्हते. आता शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या नादात सगळ्या प्रस्थापितांना मी अंगावर घेतलेला आहे. अनेक साखर सम्राट असतील किंवा अगदी मोदी फडणवीस असतील यांच्याबरोबर शत्रुत्व घेतलेलं आहे, त्यामुळं ती जागा मला बिनविरोध तरी मिळणार नाही ही अगदी सूर्यप्रकाश आहे इतपत स्पष्ट आहे. त्यामुळे कुणाविरोधात तरी मला लढावं लागणारच आहे. मग आता कोण लढणार आहे याची शिकायचं करायचं तोपर्यंत तिथला सर्वसामान्य माणूस मग तो शहरी असो की ग्रामीण असो किंवा शेतकरी शेतमजूर कष्टकरी हे बरोबर आहेत तोपर्यंत मी काही त्याची चिंता करत नाही. आणि मग कोण राहणार आहे हे ठरवण्याचा अधिकार मला कुठं आहे? माझ्याविरोधात उमेदवार ठरवण्याचा मला अधिकार नाही. आणि मग अमुक राहणार आहे तमुक राहणार आहे असं ती चर्चा होतच राहणार. 21 वर्ष पूर्ण केलेल्या आणि वेळा नसलेल्या कुठल्याही माणसाला निवडणूक लढवता येते. ब्रेकिंग बातमी आताची आपण पाहतो आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 3 जागा हव्या आहेत, या 3 जागा आघाडीनं आम्हाला द्याव्यात असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं म्हटलेलं आहे. ब्रेकिंग बातमी आताची आपण पाहतो आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद सध्या सुरू आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी 3 जागांची प्रामुख्यानं मागणी केलेली आहे. उद्यापर्यंतची वेळ देखील देण्यात आलेली आहे. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना 15 जागांवर आपले उमेदवार जाहीर करतील असंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलेलं आहे. एक थेट इशारा या निमित्तानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राजू शेट्टी यांनी दिलेला आहे. 3 जागांची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेली आहे.